नमस्कार, जय भीम। मी आपल्याला सांगू इच्छितो की मी सुरेश भट सभागृहाच्या मागे इथे उभा आहे आणि आपण पाहत असाल की संविधान सम्मान संमेलन हे काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी आज या संमेलनात आले होते आणि त्यांनी या संमेलनामध्ये हे आपण पाहत असाल प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक नागरिकाला अशी ही बॅग दिली ज्यामध्ये संविधान सम्मान संमेलन असं लिहिलं होतं। त्यामधून जर हे बुक काढली तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या नावावर संविधानाची ही पुस्तक आहे। फक्त एकच पान हे संविधान ऑफ इंडिया म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे आणि त्यानंतर ही पुस्तक पूर्ण पाहाल तर पूर्ण ही बुक कोरी आहे। म्हणजे एक प्रकारे काँग्रेसच्या लोकांनी, काँग्रेसचे राहुल गांधी या नेत्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा अपमान केलाय, त्यांनी संविधानाचा अपमान केलाय। म्हणजे ही संविधानाची पुस्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पुस्तक, त्यांनी ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची पुस्तक पूर्ण कोरी लोकांना वाटली आहे। म्हणजे केवळ संविधानाचं नाव घेऊन या लोकांनी ही संविधानाची पुस्तक कोरी लोकांना वाटली आहे। म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घ्यायचं आणि लोकांना केवळ अशी कोरी पुस्तक दिली आहे। केवळ विधानसभेच्या निवडणुका पाहून संविधानाचं नाव घेऊन लोकांना डायव्हर्ट करायचं, भारतीय जनता पक्षाला याला फायदा होऊ नये, काँग्रेस पक्षालाच फायदा होऊ, हे प्रकार लोकांना, नागरिकांना कळले आहे। मी स्वतः एक 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाशी जुडलेला कार्यकर्ता आहे। मी समाजाचा पारंपरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे। 25 वर्षापासून मी पक्षाशी जुडून आहो आणि कुठेही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया संविधानाचा भारतीय जनता पक्ष अपमान करत नाही। मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विधानसभेच्या निवडणुकीचा डोळा ठेवून त्यांनी हे कोरे पेजेस वाटले आहेत आणि त्यांनी संविधानाचा अपमान केला। ज्या प्रकारे संविधानाचं नाव घेऊन लोकसभेमध्ये लोकांना, नागरिकांना भूलतापा दिल्या, त्याच प्रकारचे विधानसभेमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत। आणि आपण हे समजू शकता की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घेऊन ही पुस्तक, संपूर्ण पुस्तक ही कोरी आहे, आपण बघत असाल। म्हणून आपल्याला विनंती आहे की त्यांच्या या भूलतापाला कुठेही बळी पडू नये आणि त्यांच्या या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं नाव घेणाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे।